ठिकाणी व्यक्त करावा. उभं राहू का बसो बसूनच बोलो. व्यासपीठावरील सगळे मान्यवर, अजून मी नेता झालेलो नाही, पुढारी झालेलो नाही, मला सगळं प्रोटोकॉलप्रमाणे एवढं बोलता येत नाही. सिनेमामध्ये मी खूप नेत्यांच्या, गृहमंत्र्यांच्या, मंत्र्यांच्या अशा भूमिका केल्यात, विलनच्या भूमिका केल्यात. आता वाईट माणसांनी राजकारणात यायचंच नाही असं तर काही बंधन नाही ना, सगळ्या चांगल्याच माणसांनी यायचं असं का नाही. मुद्दा असा वाटला मला की मी राजकारणात कधी येईन असं मला वाटलंच नव्हतं, सगळ्यांनाच हा शॉक असेल. पण बऱ्याच गोष्टी करताना गेले 10 वर्ष मी काम करतो आहे, आणि त्याची सुरुवात माझ्या आईच्यासाठी, आईच्यामुळं झाली होती. आणि मी ठरवलं होतं की आईच्या वजनाएवढा बिया महाराष्ट्रात लावीन, आणि जिथे जिथे मोकळ्या जागा असतील तिथं काम सगळं चांगलं करीन, आणि पर्यावरणाचं काम अर्थात माझ्या आनंदाचं काम म्हणून करीन. आणि हे करत असताना नेहमी माझा योग आला की काय प्रॉब्लेम झाला की मंत्रालयात समजा मी 25 वेळा गेलो असेल तर त्यातले 15 वेळा मी दादांनाच भेटलो आहे. आणि योगायोगाने भेटल्यानंतर माझा जो अनुभव आहे तो सरळ एक घाव दोन तुकडे, त्याच्यात काही बदल नाही, डिसिजन एकदम पटाक करून होऊन जातो. आणि मला त्याचा फायदा होत गेला. बऱ्याच वेळेला फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये फिरताना अख्खा महाराष्ट्र पालथा घातला मी. बेन साहेबांना आम्ही जवळजवळ 70-75 किलोमीटर इकडं 3 दिवसात चाललो होतो. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काय प्रॉब्लेम आहेत, जेव्हा 2016 जेव्हा ह्यात सुरुवात झाली होती तेव्हा देशी झाडं परदेशी झाडं याच्यावरनं जेव्हा वाद झाला होता तेव्हा काय झालं तेव्हा मी दादांनाच भेटले. दादांना भेटणं म्हणजे पहाटे 6 भेटा, नाही तर 8 पुण्याला भेटा, नाही तर 7 अशा परिस्थितीत नेहमी भेटणं. पण नेहमी वेळेचं भान ठेवून आणि पटपट डिसिजन घेऊन कामं झाली, त्यामुळे त्यांच्याबद्दल नेहमीच मला आदर वाटला. आणि अचानक ह्या 8 दिवसात ठरलं की राजकारणात इकडं घेतलं तर काय होईल, तर मला वाटलं की बरेच प्रश्न बाहेर राहून बोलण्यापेक्षा आज जाऊन सिस्टीममध्ये जाऊनच आपल्याला सोडवावे लागतील, आणि जे सुटत नाहीत. आणि त्यात जर दादांसारखा माणूस असेल तर मग काय, राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर मग काय, तर मला वाटलं का नाही. आणि जेव्हा सहज असं उत्तर येते मनातनं, तर मला कित्येक गेले काही वर्ष मला काही लोकांनी विचारलं होतं, काही पक्षांनी बोलणं झालं होतं, पण माझ्या डोक्यात कधीच असं नव्हतं. पण ह्यावेळेला इन्स्टिंक्टिव्हली आलं की हे काम जास्त चांगलं करू शकतो आपण. महाराष्ट्रात 40 ठिकाणी आपल्या देवराया उभ्या राहतात, 40 डोंगर, बस सगळे सरकारच्याच जागी काम आहेत, कुठेही वैयक्तिक नाही, कुठे काही नाही. पण देशी झाडं, देशी गवतं, देशी वेली, आणि मुख्य म्हणजे शाळेच्या मुलांच्या मनात झाड लावणं, त्याच्यासाठी यावर्षी आपण 22 लाख मुलांना बिया वाटल्यात, आणि 22 लाख रोपं तयार होतील, आणि ती 22 लाखच्या पुढच्या वर्षी 1 करोड होईल. या मला वाटते आत्ता ज्या पद्धतीनं माझा ह्या सगळ्यांशी चर्चा झाल्या, बोलणं झालं, त्याच्यानंतर मला वाटतं की मी पुढच्या वर्षातच ते 1 करोड 2 करोड विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. आणि जर सिस्टम बरोबर सिस्टीममधनं काम झालं तर वृक्षप्रसाद योजना, जी मी आत्ता परवा आंध्र प्रदेशच्या डेप्युटी CM पवन कल्याणलासुद्धा भेटलो, आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की ही योजना फार चांगली आहे, तर झाडे लावा झाडे जगवा म्हणण्यापेक्षा ती जर भक्तांच्या थ्रू सुरू झाली तर किती भारी काम होईल. तर मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टी आज बोलत नाही तुमच्याशी, पण मला असं वाटतं की मला काही या पक्षाच्या यांच्या विचारांच्या काही स्ट्रॅटेजीज मला आवडल्यात. की बेसिकली मी नेहमी सांगतो की शेतकरी, फार्मर इज द बेस्ट क्रिएटर इन द वर्ल्ड. जगात शेतकऱ्या एवढा कोणीच क्रिएटिव्ह माणूस, सर्जनशील माणूस नाही की ज्याच्यामुळे माणसं जगतात. बाकीच्या सगळ्या सर्जनशील ज्या कला आहेत त्या कलांनी काही पोट भरत नाही, पण शेतकरी जेव्हा काहीतरी नवीन उगवतो, नवीन निर्माण करतो, त्याने पोट भरतं. आणि त्या शेतकऱ्यांच्या योजनेसाठी नेहमीच मला दादांशी आमची जेव्हा तटकरे साहेब जेव्हा जेव्हा चर्चा झाली तेव्हा असं वाटलं की हे चांगले डिसिजन आहेत, चांगले डिसिजन घेत आहेत. यावर्षीचा जो लाडकी बहीणचा जो डिसिजन आहे, आज आपल्याला वाटतं की आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याला आपण काही करू शकतो, गाडीनं जाऊ शकतो, पण अगदी बारीक मधल्या गावातल्या बारक्या
हातातोंडावर पोट असतं त्या माणसांचा जेव्हा विचार करतो तेव्हा जेव्हा त्यांचं समाधान बघतो की ह्या योजनेतनं त्यांना कसा फायदा होतो आहे असं वाटतं की यांचे काही डिसिजन चांगले होतात. एका पॉईंटला मी ठरवलं की आपण जायचं आता काय हटत नाही, होऊन जाऊ दे, जे व्हायचं ते होऊन जाऊ दे. आता आपण सुरू करतो आहे त्याप्रमाणे आपण ह्यात उतरतो आहे आणि मला असं वाटतं की यांच्याकडून सगळ्यांकडून मी चांगले धडे घेईन, चांगलं अभ्यास करेन, विचार करेन. राष्ट्रवादी काँग्रेसनं दादा तुम्ही सगळ्यांनी माझा आदरपूर्वक, मला तुमच्याबद्दल नेहमीच आदर आहे पण मला हा सन्मान तुम्ही दिला मला आनंद वाटला आणि याच्या पुढं फार विचारपूर्वक आणि जी माझ्या डोक्यात जी कामं आहेत जी व्हायला पाहिजेत ती पुढच्या 5 वर्षात नक्कीच योग्य पद्धतीने जातील असं मला वाटतं आहे. आणि बाकी काही स्वार्थ नाही, म्हणजे मला असं काही की हे कमवायचं आणि ते कमवायचं असं काही नाही. माझ्या आयुष्यात सगळं करून झाले, 500-600 फिल्म झाल्या, जगात सगळं चांगलं नाव आहे. आज जिथं जाईल तिथं आपल्याला आनंद, आपल्याकडे बघितल्यानंतर लोकांना आनंद होतो याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आयुष्यात, तर तो आनंद जगभर मला मिळत असतो. पण मला इस्पेशली पर्यावरणासंदर्भात महाराष्ट्रातल्या जे तज्ज्ञ लोक आहेत, ज्यांचे नदीचे प्रश्न आहेत, ज्यांचे झाडांचे प्रश्न आहेत, ज्यांच्या आपल्या देशी वेली 10 झाडांची नावं माहीत नाहीत, झाड पानांची नावं माहीत नाहीत, 10 फळांची नावं माहिती नाहीत, 10 गवतांची नावं माहीत नाहीत, असे तज्ज्ञ लोक ज्यांचा इतकं आहे त्यांचा चेहरा व्हायचा आहे, त्यांचा दोंडीवाला म्हणून मला व्हायचं आहे. आणि ते काम ज्याला मला बाहेर राहून होत नव्हतं ते मला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने नेण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि काही पत्रकारांना मी आज तुमचे फोन घेतले नाहीत किंवा काही लगेच रिॲक्ट झालो नाही. आणि पत्रकार माझे खूप मित्र आहेत, त्यांनासुद्धा सगळ्यांना होतं की चॅलेंज देऊन त्यांचं म्हणणं होतं की माझ्याकडून असं काही राजकारणातलं होणं होईल असं वाटत नव्हतं. पण आज मला वाटतं की फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सगळे जे अधिकारी आहेत तर त्यांना आनंद होईल. मला असं वाटतं की मी सगळ्याच गोष्टी आज बोलत नाही पण मला वाटतं की चांगल्या मार्गावर आहे, चांगल्या पक्षात आहे. काय सगळे पक्ष एकसारखेच असतात पण मला वाटतं की हे इथं जे मला काय म्हणतात त्याला विश्वास वाटतो, इथं जो मला विश्वास वाटला त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मी सगळ्यांचे धन्यवाद सांगतो. धन्यवाद.